जंगलात गेल्यावर वाघाला आणि या महाराष्ट्रात आल्यावर सच्चा मराठी माण झाला. लढायचं नाही कारण दोघंही डायरेक्ट फाडता. शिवा अरे काय चाललंय रे, आपण मारा मारे करायच्या, सिगरेटी फुकायच्या, शनिवार रात्र दारू आहेच, या फायटिंगच्या सिनेमात मध्येच लव्ह स्टोरी कुठून आणली? कॉफी आणि बरंच काही या सिनेमातून ते तुम्हाला भेटले, त्यांनी तुमची मनं जिंकली आणि तुमची पावलं सिनेमागृहापर्यंत वळवली. तीच जोडी पुन्हा एकदा नवीन रूपात, नवीन ढंगात, नवीन सिनेमाद्वारे तुमच्या समोर येणार असून एक वेगळा सिनेमा, एक ॲक्शन पॅक सिनेमा ते तुमच्यासमोर आणणार आहे. तेव्हा तुम्ही ओळखलं असेल मी कोणाबद्दल बोलतो. यस, मी बोलतो वैभव आणि प्रार्थना यांच्याबद्दल. तुम्हा दोघांचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहिले वैभव, मी खूप एक्सायटेड आहे. मी टीझर बघितला, अफलातून टीझर आहे सिनेमाचा. हां, तर काय नेमकं मिस्टर अँड मिसेस सदाचारी काय? सगळ्यात पहिल्यांदा तर थँक्यू सो मच, खूप छान इंट्रोडक्शन तू केलंस आमचं. मिस्टर अँड मिसेस सदाचारीबद्दल सांगेल तर एक इट्स अ लव्ह स्टोरी आणि एक रांगडी लव्ह स्टोरी म्हणाल, एक खूप इनोसंट अशी लव्ह स्टोरी. दोन अत्यंत नेचरवाईज वेगळे असलेले दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तर नक्की काय काय गोष्टी घडू शकतात ते खूप चांगल्या पद्धतीने लेखकांनी, दिग्दर्शकांनी आणि सिनेमॅटोग्राफरनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलं आहे. सहा उत्तम गाणी आहेत. आणि म्युझिक अल्बमबद्दल सांगायचं झालं तर बऱ्याचदा आपल्या फिल्ममध्ये असं होतं की हे गाणं माझं खूप फेवरेट आहे, हे खूप हिट झालं, प्रेक्षकांना अमुक दोन गाणी खूप आवडली, पण या फिल्ममधली जी सहाच्या सहाही गाणी आहेत ती आय एम शुअर प्रेक्षकांना इतकी आवडणार आहे की यातलं फेवरेट नक्की काय हे चूज करणं खूप अवघड जाईल. आणि खूप ग्रँड पद्धतीने शूट केली आहे. पण प्रेम जर आपल्यांनाच आपल्यापासून दूर नेणार असेल तर ते मला मान्य नाही. त्या मुलावर प्रेम करायचं. तर ह्या साऊथच्या सिनेमाचा हा रिमेक आहे, तो सिनेमा साऊथला सुपर डुपर हिट झाला होता आणि अत्यंत ग्रँड स्केलवर तो शूट करण्यात आला होता. तर त्याच्या थोडीच थोडी टीझरवरून तरी वाटतंय की हा पण सिनेमा त्या ग्रँड लेवलवर शूट करण्यात आला आहे. म्हणून खरं तर तो बॉलिवूड पदार्पण झालेला आहे, तुला सवय तिथे झालेलीच आहे, पण मराठीत पण हा ग्रँडनेस येतो आहे त्याबद्दल. नाही, तुम्ही जेव्हा बघाल ना तर खरंच पहिली गाणी पिक्चरच्या आधी तर पहिली गाणी आउट होतील. तुम्हाला जाणवेल की प्रत्येक गाण्याला तेवढं जस्टिफिकेशन दिलं आहे, गाण्यावर मेहनत घेतली आहे आणि तेवढंच चांगल्या पद्धतीने ते शूट झालं आहे. म्हणून तुझे म्हणाला ग्रँड्युअर वाईज तर मला खरंच वाटतं की आय एम रिअली हॅपी. आणि आय एम शुअर प्रेक्षक जेव्हा चित्रपटगृहात बघतील ही फिल्म तर देईल सेकंड माय थॉट. प्रार्थना खरंच काय बोलावं सुचत नाही आहे कारण नवीन नवीन सिनेमा, प्रत्येक सिनेमागणी वेगवेगळा रोल, वेगवेगळे प्रयोग तू करते आहेस, तर याच्यातली मिसेस सदाचारी काय आहे? बापरे, मिस्टर अँड मिसेस सदाचारी फिल्मचं नाव आहे. ह्याचं नाव शिवा सदाचारी आणि ह्याची होणारी बायको असं. पण तुम्हाला सांगू, ही मिस्टर अँड मिसेस सदाचारी ऐकल्यावर लोकांना असेल मे बी ही कॉफी, ह्यानी म्हटलं त्याप्रमाणे कॉफीचं सिक्वल, आता मे बी लग्नानंतरची स्टोरी असेल, तर असं नाही आहे. इट्स अ लव्ह स्टोरी, ही लग्नाच्या आधीची स्टोरी आहे, पण ती इतकी छान पद्धतीने मांडली आणि कॉफीपेक्षा खूप वेगळी फिल्म आहे ना. म्हणजे ज्या लोकांना सवय झाली आता कॉफीशी कम्पेअर करायची की ना आता कॉफीची स्पेअर परत येणार आहे, त्यांना जरी ती पेअर परत आली असली तरी ती खूप वेगळ्या रूपात आणि खूप वेगळ्या कॅरेक्टरमध्ये आली आहे. सो हे लोकांना आवडेल वेगळं काहीतरी बघायला. आणि तू म्हटलं त्याप्रमाणे दरवेळेस प्रयत्न करते काही वेगळं करायचा आणि ह्याच्यात पण नक्कीच ते वेगळं पण आहे आणि ते प्रेक्षकांना कळले जातं जेव्हा टीझर आउट होतील आणि गाणी आउट होतील. बॉलीकडून प्रश्न विचारतो, बाजीराव मस्ताने रिलीज झालेला आहे आणि सिनेमाला खरंच चांगलं समीक्षकांनी गौरवलेलं आहे आणि त्याचा तुझ्या कॅरेक्टरचंही कौतुक होतं आहे, बरेच मराठी कलाकार देखील त्या सिनेमात आहेत, तर त्याविषयी? नाही, खरंच खूप मोठी ती फिल्म आहे आणि क्रिटिक्स म्हणा किंवा मासेसकडून इतकं आपण जे ॲक्लेम म्हणजे जे तारीफ होते ती ऐकून ॲक्च्युली आय एम शॉर्ट ऑफ वर्ड्स कारण आय डिंट एक्सपेक्ट इट. फ्रँकली स्पीकिंग मला असं वाटलं होतं की आपण मनापासून काम करूया. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही इतक्या मोठ्या कॅनव्हासवर सिनेमा होतो तेव्हा एडिटिंग प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल, तर त्यामुळे किती रोल राहणार नाही राहणार त्यामुळे आय वॉज लाईक की मला शिकायला खूप मिळालं आहे. सो तो अनुभव घेऊन आपण पुढे जाऊया.
पण पडद्यावर काय दिसेल मला त्याची गॅरंटी नव्हती कितपत आपला रोल राहणार नाही राहणार, पण सरप्राईझिंगली तो बऱ्यापैकी आणि कुठेच एडिट नाही झाले, कोणतेच सीन एडिट नाही झाले. आणि इतका म्हणजे बॉलिवूडचे क्रिटिक्स म्हणा किंवा मराठीतले आपले सगळे समीक्षक म्हणा प्रेक्षक म्हणा त्यांच्याकडून एक पावती मिळते ना, बरं काम केल्यास बरं का, तर तशी ती पावती मिळाली अँड आय एम रिअली व्हेरी हॅपी. प्रार्थना, खरं तर तुमचा हा दुसरा सिनेमा आहे आणि वैभव जसा शांत दिसतो तो शांत नाही आहे असं मला माहिती. तुला काय माहिती, आपण खूप इंटरव्ह्यू केले म्हणून का. प्रार्थना, तर मला सांग की टीझरवरून तर दिसतंय की खूप साऱ्या फनी मोमेंट्स तुम्ही केल्या असतील, टीझरच मुळात फनी आहे, तर जेव्हा सिनेमाचं शूट चालू होतं त्यावेळेसच्या काही किस्सा वैभवच्या बाबतीत. वैभवच्या बाबतीत, अरे बापरे खूप किस्से काही नाही, उगाच खूप किस्से आहेत म्हणजे. नाही मला हे किस्से सांगता येणार नाही. असं काय घडलं, किस्से आपल्यातच राहतील. दोनसर काय केलंय मी, मला आवडेल ऐकायला. हा काय आम्ही मॉरिशसला शूट करणार होतो, त्याच्या आधी माझ्या एका फिल्मच्या शेड्यूलला मी ऑलरेडी मॉरिशसला गेले होते आणि माझा तिथे खूप वाईट एक्सपिरियन्स, वाईट ॲज इन मी आजारी पडले आणि इतकी की मला ॲडमिट केलं होतं तिथे मॉरिशसला. 7 दिवस होते माझ्या, मला ताईला बोलवावं लागलं आणि ऑल सगळं खूप हे झालं होतं, त्यामुळे मी सेकंड शेड्यूल आमचं ह्याचं होतं आणि मी विचार केला मी सदाचारीला जाणार नाही आणि मी आले 18 आले आणि 22 मला सदाचारीसाठी परत जायचं होतं मॉरिशसला. आणि मी 18 आल्यावर 19 वैभवला फोन केला आणि 19 सांगला आपण नको आपण मॉरिशसचं शूट नको करूया. वैभव म्हणे अरे तुला वेळ लागला, आपण 2 दिवसानंतर जाणार, फ्लाईट तिकीट शांत दिसणार. आणि मी सांगितलं नाही वैभव मला असं वाटतं नको, माझी खूप हालत खराब झाली आणि मला मॉरिशसचीच भीती वाटली आणि मला नाही जायचं आहे, आपण कुठेतरी चांगल्या दुसरीकडे शूट करू, दुबईला करू. आणि हा तुला भेड लागली काय, 2 दिवसात सगळं दुबईला शूट होणार होतं, हे काही आपलं काही, हे काय तुझी फिल्म आहे का, हे काय तू प्रोड्युसर आहे का, हे काय आपण ठरवत असतं का. ठीक आहे वैभव, पण खरं सांगते मी ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये, खूप वाईट एक्सपिरियन्स. तो तेव्हा तो माझ्यावर एवढा चिडला होता की मी म्हणलं ओके ठीक आहे मी येणार. आणि प्रोड्युसरला इतकं आधी नाही नाही मी काय येणार नाही आहे, ते मला नाही जायचं आहे तिथे, प्लीज हे करू नका. आणि लगेच थोड्याने फोन करून ओके मग आपण जायचं आहे ओके. सो असा तो चिडतो, पण अरे जेन्युइनली मी खूप जास्त चिडतो. त्यानंतर एअरपोर्टवर आपली फॉर नो रिझन, म्हणजे असं झालं होतं की पुढे मॉरिशस आहेत, आम्ही जे उभे आणि दोघं वचा वचा एकमेकांच्या, मला लाज वाटते अजून इथे आठवत. आणि आमचे प्रोड्युसर तुम्ही शांत व्हा, तुम्ही शांत व्हा, तुम्ही हिरो हिरोईन आहात फिल्मचे, तुम्ही असते तुम्ही दोघं भांडू नका. पण फॉर नो रिझन आपण खूप भांडलो होतो ना. आय थिंक ते दोघांचं म्हणणं एकच होतं, पण ते कळतच नव्हतं दोघांनी. पण ते दुबईचं तर मला आठवतं, मी म्हणते आपण दुबईला करू, म्हटलं तू काय वेळी दुबईला करू 4 दिवस आधी. बरं मॉरिशस तर माझा अनुभव खूप चांगला आहे, त्याच्या आधी मी चिटर नावाची फिल्म केली आणि ती अख्खी फिल्म मॉरिशसला शूट झाली होती. बरं आम्ही त्याच हॉटेलमध्ये राहणार होतो, सो आय हॅड अ टोटल डिफरंट पर्स्पेक्टिव्ह अबाउट मॉरिशस आणि हिचा काहीतरी भलताच होता. आणि नाहीच म्हणाली तर इवन आशिष म्हणजे आमचा डिरेक्टर वगैरे नाही म्हणतंय म्हणे, पण अल्टिमेटली मॅडम आल्यात. आणि पण ते 10 दिवस म्हणजे मला कळलेच नाही कसे गेले. आणि शेवटच्या दिवशी तो आता हा झालं संपलं शेड्यूल परत जायचं आता मॉरिशसून, इतका डिफरन्स होता तो ते मॉरिशस आणि हे मॉरिशस. खूप शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.